हॅलो फ्रेंड्स, मराठी टेक मसालामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फोल्डर्सला पासवर्ड कसे देतात. म्हणजेच फोल्डरमध्ये आपण पिक्चर्स ते ठेवतो, मग ते फोल्डर हाईड कसे करायचे. चला तर मग बघूयात फोल्डर्सला पासवर्ड कसे देतात. आता आपण या डेस्कटॉपवरती एक नवीन फोल्डर क्रिएट करूयात. राईट क्लिक, न्यू फोल्डर. या फोल्डरला आता नाव द्या. आता आपण नाव देऊयात मराठी टेक मसाला. आता हे नवीन फोल्डर क्रिएट झालेलं आहे. आता या फोल्डरमध्ये एक नवीन टेक्स्ट फाईल बनवूयात. राईट क्लिक, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. आता हे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. आता या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये जो आपण फोल्डरला पासवर्ड देणार आहोत त्या फोल्डरचा कोड रिप्लेस करायचा. आता हा कोड इथे माझ्याकडे अवेलेबल आहे, तर मी हा जस्ट कॉपी करते. कंट्रोल सी अँड देन कंट्रोल व्ही. आता हा फोल्डरचा जो कोड आहे त्यामध्ये इथे एक लाईन आहे, इफ नॉट पास इक्वल टू पासवर्ड गोज हियर. आता आपल्याला पासवर्ड इथे एंटर करायचा आहे, म्हणजे पासवर्ड गोज हियर या ठिकाणी आपण आपला पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड असा द्यायचा आहे की जो आपल्याला लक्षात राहील. आता मी इथे जस्ट पासवर्ड देते मराठी टेक मसाला. आता मी इथे पासवर्ड दिलेला आहे मराठी टेक मसाला. तर आता जस्ट याला सेव्ह करायचा आहे. फाईल सेव्ह ॲज. आता ही फाईल मराठी टेक मसाला म्हणजे आपण टेक्स्ट फाईल क्रिएट केली होती तिथेच ही फाईल सेव्ह ॲज करायची आहे. तर आता इथे प्रायव्हेट डॉट बी ए टी नावाने सेव्ह करायची आहे. प्रायव्हेट डॉट बी ए टी. बी ए टी म्हणजेच विंडोज बॅच फाईल. तर लक्षात असू द्या की सेव्ह ॲज करताना प्रायव्हेट नावाने सेव्ह करायची आहे. अँड देन इथे खाली टेक्स्ट डॉक्युमेंट ऑप्शन आहे, तर इथे ऑल फाईल सिलेक्ट करायचं आहे. अँड देन सेव्ह. तर ही फाईल आता सेव्ह झालेली आहे. आता आपण ही फाईल क्लोज करूया. आता इथे तुम्ही बघता की इथे विंडोज बॅच फाईल ही क्रिएट झालेली आहे. आता हे न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ही आपण डिलीट करूया. तर प्रायव्हेट डॉट बी ए टी फाईल वरती डबल क्लिक करायचं. आता इथे तुम्ही बघता की ते प्रायव्हेट फोल्डर हे ऑटोमॅटिक क्रिएट झालेलं आहे. तर आता आपण या फोल्डर मध्ये जस्ट एक पिक्चर कॉपी करून घेऊया. आता ही एक पीएनजी फाईल आहे, आपण याला कॉपी करून प्रायव्हेट फोल्डर इथे प्रायव्हेट फोल्डर मध्ये पेस्ट करूया. आता तुम्ही इथे बघता की पीएनजी फाईल आहे. आता इथे मराठी टेक मसाला वरती प्रायव्हेट डॉट बी ए टी वरती डबल क्लिक करूया. आता इथे एक मेसेज आलेला आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉक द फोल्डर y/n. y म्हणजे येस, n म्हणजे नो. तर आपल्याला इथे पासवर्ड द्यायचा असेल तर इथे y टाईप करून जस्ट एंटर करायचं आहे. आता इथे मी इथे बघता की प्रायव्हेट फोल्डर हे हाईड झालेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपण फोल्डर्स हाईड करू शकतो, पासवर्ड देऊ शकतो. आता हे पासवर्ड तर आपण दिलेलं आहे, आता याला ओपन कसे करायचे. आता ओपन करताना जस्ट यावरती डबल क्लिक करून आता इथे एक मेसेज आलेला आहे, एंटर पासवर्ड टू अनलॉक फोल्डर. आपण पासवर्ड जो दिलेला होता तो इथे एंटर करायचा आहे, मराठी टेक मसाला अँड एंटर. आता इथे तुम्ही बघता की मी पासवर्ड एंटर केल्यानंतर इथे प्रायव्हेट फोल्डर हे अनहाईड झालेला आहे. आता आपण इथे बघू शकतात की पीएनजी फाईल आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण फोल्डर्सला पासवर्ड देऊ शकतो. आता या प्रायव्हेट फोल्डरमध्ये आपण जो डेटा आपल्याला हाईड करायचा आहे तो डेटा आपण इथे रिप्लेस करू शकतो. अशा प्रकारे आपण फोल्डर्सला पासवर्ड देऊ शकतो. थँक्यू गाईज.